फ्रेंड्स वेलकम बॅक टू आर चॅनल तर आज आपण बनवूया साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी वालाची भाजी तर चला बघूया कशी बनवायची सर्वात पहिले तर इथे मी दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि याला डायरेक्ट गॅसवर ठेवून आपल्याला थोडंसं काळासर होईपर्यंत भाजायचं आहे तर या भाजीसाठी तुम्हाला बनवायचं असेल तर अर्धी वाटीच घ्या पण हे मी एक्स्ट्रा बनवून ठेवते हे तुम्ही तीन ते चार महिने हे चांगलं फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि कधी भाजी बनवली या चिकन मटन बनवला तेव्हा हे तुम्ही वापर तरीही चालेल याला हलकं काळं होऊन द्यायचं आहे काळं झालं की गॅस फ्लेम बंद करायची आणि थंड होऊन याची बारीक कापा करून घ्यायचे जेवढ्या बारीक कापा करेल तेवढीच चांगलं वाटलं जातं हा वाटण इथे मी खोबरा कापून घेतलेला आहे बारीक असा स्लाइस मध्ये कापून घेतला आता याला आपण मिक्सर मध्ये बिना पाणी ऍड करता आपल्याला पिसून घ्यायचा तर इथे खोबरा एकदम बारीक असा पिसून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवूया इथे मी भाजी कुकर मध्ये बनवते तर सर्वात पहिले तर दोन मोठे चम्मच मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच राई आणि अर्धा चम्मच एवढा जिरा ऍड करायचा आहे राई जिरा चांगला फुटल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता ऍड करूया कढीपत्ता पण चांगला फ्राय झाल्यानंतर एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांद्याला चांगला लो फ्लेमवर आपल्याला भाजून आहे कांदा भाजल्यानंतर यामध्ये आपण ठेचलेला लसूण ऍड करूया तर इथे मी एक मोठा चम्मच ठेचलेलं लसूण घेतलाय तुम्ही पाहिजे तर अद्रक लसूणची पेस्ट ऍड केली तरीही चालेल तर लसणाला पण अर्धा मिनिट एवढं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लसूण फ्राय झाल्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा सा टॉमॅटो घेतला आहे ज्याला बारीक कापलेला आहे टॉमॅटोला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर गॅस फ्लेम इथे लो ठेवायची आहे या मिडियम ठेवली तरीही चालेल आता यामध्ये हिंग घालूया तर एक चिमटभर अशी हिंग आहे यामध्ये आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे टॉमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हा जो वाटण बनवलेला तो ॲड करूया तर इथे मी दीड मोठे चम्मच एवढा वाटण घेतलेला आहे तर हा जो वाटण आहे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये तीन ते चार महिने चांगला हा टिकतो वाटण तर असंच मी स्टोर करून ठेवते आता याला मिक्स करून घेऊया तर मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडासा पाणी घालायचं आहे कारण की जो खोबऱ्याचा रॉ स्मेल असतो तो, तो निघून जातो थोडासा पाणी घातल्यावर हलकं शिजवून द्यायचं आहे हलकं शिजल्यानंतर आपण यामध्ये घालूया मसाले सर्वात पहिले तर आपल्याला इथे लाल तिखट घालायचं इथे मी दीड चम्मच लाल तिखट घेतले अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला पावडर घेतलाय आता थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा किती तुम्हाला तिखट पाहिजे तर याला व्यवस्थित मसाल्याला मिक्स आहे तेल पण चांगलं सुटलेलं आहे आता आपण यामध्ये ॲड करूया सोललेले वाल आणि एक सोललेला मी बटाटा ऍड आहे यामध्ये मी शिराळा सुद्धा ॲड केलेला आहे आणि शेवगाची शेंग सुद्धा ऍड केलेली आहे तर श्रावण महिना चालू आहे तर ह्या भाज्या नक्कीच भेटतात या महिन्यामध्ये तर तुम्ही पण ही भाजी टाकून नक्कीच ट्राय करा ही रेसिपी खरंच टेस्टी बनते आता याला व्यवस्थित मिक्स आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर ना चांगली भाजी फ्राय होऊन द्यायची म्हणजे जो वालाचा रॉ स्मेल असतो ना तो निघून जातो आपल्याला अर्धा मिनटं तरी फ्राय करून घ्यायचे अर्धा मिनटानंतर नंतर यामध्ये मी अर्धा ग्लास एवढा पाणी टाकलं तर एकदम पण सुकी नाही करायचे मला थोडीशी थपथपितच ठेवायची म्हणून मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलंय तर आता वेला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे वाल आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण कुकर लावूया आणि याला दीड शिटी घ्यायची तर कशी ती पण मी तुम्हाला दाखवते एक शिटी पूर्ण घ्यायची आहे आणि जी दुसरी शिटी आहे ती स्वतःहून आपण वर करायची आहे आणि अर्धीच घेऊन तिला लगेच खाली करायची आहे पूर्ण दोन घेतले तर वाल ओव्हर कुक होतात म्हणून दीड शिटी अशी घ्यायची आहे तर इथे आपला कुकर पण थंड झालेला आहे आणि आपली वालाची भाजीसुद्धा रेडी आहे तर आपली वालाची भाजी रेडी आहे एकदमच टेस्टी अशी भाजी बनते तर श्रावण महिना चालू आहे तर ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि वाल पण व्यवस्थित आपले शिजलेले होते जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय